स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात आहे डीमार्टमध्ये, थोडंफार सामान घ्यायचं आहे आणि किराणा भरायचा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही जात आहे डीमार्टला. तर चला मग, आता माझी तयारी वगैरे झालेली आहे आणि मी प्रिशाला पण आवरून दिलेली आहे. तर आता आपण जाऊया डीमार्टला आणि भेटूया नंतर. आणि प्रिशा इथे ना रेडी आहे, ती म्हणत आहे कधी जायचं कधी जायचं. प्रिशा इकडे बघ ना, अगं फोर व्हीलरने जायचं आहे. हाय कर, हाय. तू आल्यावरच का पाणी आलं तर काढतो ना. समोर सारखं ठेव. हा तर फ्रेंड्स, आम्ही ना डीमार्टमध्ये आले आणि जे काही शॉपिंग लागते ते केली. आणि तुम्हाला इथं दिसत असेल प्रिशाची डॅडी ना असे करून बघत होते. मी इकडे ना काहीतरी सामान घेत होते, तर त्यांना वाटत होते इन काय एक्स्ट्राचं घेते. शॉपिंग करताना थोडी मजाच येते आमची. आणि मग इथे कुकर आणि कढई बघलं होतं, पण ते काही आम्हाला जशी पाहिजे होती तशी भेटत नव्हती. मग अशा प्रकारे ना आम्ही शॉपिंग वगैरे करून घेतली डीमार्टची आणि बिलिंग पण केलं इथं. मग नंतर इथं काउंटरवरची चेक केलं बिल वगैरे. मग बाहेर निघाले तर छान असं वारं सुटून होती आणि आभाळ पण होतं. आणि गर्दी तरी आम्ही ना आज दुपारला आले होते, तरी पण गर्दी खूपच होती. संध्याकाळी जर आले असते ना काही विषयच नव्हता. खूप जास्त गर्दी असते आता, कारण की लेकराची शाळा वगैरे चालू होती त्याच्यामुळे. आलेले आहे आणि यांनी इथे सगळं किराणा वगैरे टाकत आहे. प्रिशाला झोप येत आहे, तिचा झोपाचा वेळ झालेला आहे. आणि बाहेर आभाळ वगैरे खूप जास्त झालेला आहे. दाखवते तुम्हाला यांनी ना गाडीमध्ये सगळं टाकून. तर फ्रेंड्स, आम्ही ना आत्ताच आले, सगळं किराणा वगैरे घेऊन आले. जे काही लागते ते सामान आलेलं आहे. पण त्याच्या आधी ना प्रिशा खूप म्हणजे तिला झोपेचा टाईम झाला होता, तर मी तिला ना झोपवून दिली. मी फ्रेश सुद्धा झालेली आहे, फक्त कपडे चेंज केले आणि तिला झोपवून दिलेले आहे. आणि आता मला ना कपडेसुद्धा वाळू घ्यायचे आहे मशीनमध्ये. आणि पाऊस पण येत आहे बाहेर, तर इथे जो सामान आहे तो ते तर मी तुम्हाला दाखवणारच. त्याच्या आधी ना मी फ्रेश वगैरे होते आणि मग हे ब्राऊन ब्रेड आलेलं आहे आणि जाम आलेलं आहे. तर ब्राऊन ब्रेड आणि जाम खाणार आहे आम्ही सगळेजण. तर चला मग आता मी आधी फ्रेश होते आणि नंतर हे खाते. तर चला, तर मी फ्रेश वगैरे खायचीच आहे. यांनी जाम मला तयार करून, जाम आणि ब्रेड तयार करून दिलेला आहे. तर एक खाते आणि नंतर फ्रेश होते, नंतर बाकीची कामं करते. तर चला फ्रेश वगैरे झाले आणि मी झोप पण घेतली. प्रिशा झोपून आहे, प्रिशाच्या डॅडी झोपून आहे. आपण मी आता उठली आणि आता परत फ्रेश वगैरे झाली. आणि तर आता जे डीमार्टमधून आपण सामान आलं ना ते बघूया. चला तर मग आता बघूया सामान. फ्रेंड्स, इथे ना ही डीमार्टची पिशवी तशीच एका जागी ठेवून होती. जेव्हा मला ठेवायचं असेल तेव्हा मी काढणारच होती. तर तुम्हाला दाखवते काय काय डीमार्टमधून शॉपिंग केली ते. तर सगळ्यात आधी तर दाखवते मी हे जे डबे आहे ना, हे काही सामान वगैरे डाळी वगैरे असते ना ते ठेवण्यासाठी मी घेतलेले आहे. आणखी तर इथे ना मला असे डबे ना 12 डबे पाहिजे होते. पण अशा कलरचे ना तिथे 4 डबे अवेलेबल होते डीमार्टमध्ये. म्हणून मग मी आता सध्या ना तिथे 4 डबे आणलेले आहे. तर खूप छान आहे हे बघा. ठीक आहे, चौदा दाखवत तुम्हाला हे असे आहे आणि हे याचं झाकण असं आहे. कसं लावायचं आहे तर खूप भारी आहे हे डबे. आणि आमच्याकडे जे डबे आहे ना ते खूप वर्षापासूनचे तेच डबे आहे. म्हटलं चेंज करावं खूप दिवस झाले, तर म्हणून मग मी हे वाले डबे मागवले. तर मला कलर ना हाच पाहिजे होता, त्याच्यामुळे मग मी जे दुसरे असेच सेम होते पण रेड कलर आणि ब्ल्यू कलर अशा टाईपमध्ये.
मग मी घेतलं नाही. मग जेव्हा नेक्स्ट टाइम जाईल तेव्हा यादी जात राहते तेव्हा परत मी बाकी जेवढे डबे खाल्ले तेवढे आल्या लावते. तर हे डबे आलेले आहे. आणि हे वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे. तर ऑलरेडी ना ऑर्डर केलेलं ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर ते 2 दिवसांनी येणार आहे. मग ते त्याच्यासाठी ना हे छोटंवालं घेतलेलं आहे. मोठंवालं 2 दिवसांनी येणार आहे. म्हणूनच हे छोटं घेतलेलं आहे. आणि हे लाईट हार्पिक घेतलेलं आहे. आणि मॅगी मसाला आहे हा. आणि इथे तुम्हाला दिसत असेल हे की आहे तेलाची कॅन. आणि मखाना आहे हा. आणि ते गुड नाईटचं सध्या पावसाळा वगैरे मच्छर वगैरे नाही आहे तेवढे. पण पावसाळा लागला म्हटल्यावर मच्छर होणारच. त्याच्यासाठी मग गुड नाईट सुद्धा आलेला आहे. घरी ऑलरेडी 2 आहे पण हे तरी पण आलेलं आहे. कारण की हे लागू लागते. हे पोहे ऑल टाईम फेवरेट सगळ्यांचेच. आणि घरी ऑलरेडी बिस्किट पुडा आहे मोठायला. हा प्रिशानं चुकून ट्रॉलीमध्ये टाकला तर हा चुकून आलेला आहे. इथे पालेची बिल आहे. आणि मी हे चप्पल घेतलेली आहे. तर आता पावसाळा लागला तर स्टाईल खूप जास्त थंडी येते. त्याच्यामुळे पण मी छान अशी चप्पल घेतलेली आहे. खूप छान आहे. तर मागल्या वर्षीची आहे माझ्याकडे पण ती मी बाहेर घालायला काढलेली आहे. श्रीखंड घेतलेला आहे. आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. तर माझं खूप दिवसापासूनचा म्हणजे मी विचार चालू आहे की चिकन 60 फायव्ह करायचा. आणि म्हणून मग बाहेरचं तर असतेच असतं पण घरी एकदा ट्राय करायचं आहे. त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर आलेलं आहे. आणि इथे घासणे आलेले आहे. 2 ऑलरेडी घरी 2 आहे पण 2 आलेले आहे. तर हे पिकीचे पॉकेट आणखी मध्ये आहे. तर आता सध्या याचं निघालेलं आहे. आणि साबण आणि पतंजलीची साबण यूज करत असते. तर ते साबण साखर आणि साखर पण जरी आहे पण जरी पण आलेली आहे. आणि हे पातळ पोहे आहे. थोडे चांगले आहे. पातळ पोह्याचा चिवडा वगैरे छान लागते त्याच्यासाठी. आणि ईशा पण खाते म्हणून मी घेतलेले आहे जाड पोहे आणि पातळ पोहे. आणि हे साबणसुद्धा 2 घेतलेले आहे. बेरिंगीतली घेतलेली आहे म्हणजे मला खायसाठी. आणि हा माझा ऑल टाईम फेवरेट आवळा कँडी. आणि खूप जास्त टेस्टी लागते जेवण वगैरे केल्यानंतर किंवा असं अजूनमधून काहीतरी खवडते. तर त्याच्यासाठी मी आवळा नेहमी असतो असतो घरी. तर आता घेऊन आले आहे. आणि हे फॉर्च्यूनचं आपलं फलीचं तेल आहे. हे फलीचं तेल ना लोणच्यामध्ये टाकायला स्पेशली लोणच्यामध्ये टाकायला याचे ना 2 पॉकेट आलेले आहे आम्ही. आणि घरी खाण्यासाठी ही कॅन आहे. तर मी सफोला ॲक्टिव्ह मल्टी सर्फरेस डिलिव्हर कॉल आहे. भरपूर दिवसापासून मी साखर यूज करते. खूप छान आहे. आणि हा न्यू मसाला आलेला आहे. मी गोल्डीचा आहे किचन टीम. बिकॉज एवढेचा मसाल्यावर काहीतरी चालू आहे म्हणजे चांगला आहे वगैरे वगैरे. आय डोंट नो बट यावेळेस नवीन यूज करून बघा म्हटलं तर गोल्डीचा आहे तो आहे. मॅगी मसाला दाखवून आणि मीठ टाटा सॉल्ट 2 पॅकेट आणलेले आहे. आणि मेन म्हणजे जिरं संपलं होतं तर जिऱ्याचं 1 पॅकेट आलेलं आहे. आणि शेंगा आहे. आणि हे फ्लोअर क्लिनर घरी ऑलरेडी 1 आहे तर 1च आलेलं आहे. आणि असं भरपूर घरी थोडं सामान आहे. त्याच्यामुळे मग मी डीमार्टमधून सुद्धा थोडं सामान आलेलं आहे. एक्स्ट्राचं आम्ही ते घालण्यापेक्षा नको म्हटलं. आणि ही मुगाची डाळ आहे जे आपण चिरटायची म्हणतो ती खिचडीमध्ये वगैरे खायला छान लागते. आणि हे इलायचीचं पॅकेट आहे. आणि साबुदाणा सुद्धा थोडाच आलेला आहे कारण की कधी कधी
उपवास वगैरे असते तेव्हा करत असते, पण कधी कधी एखाद्या गुरुवारला करत असते. तर आणि आम्हाला बसायला लावून ठेवायचं आहे सगळं. तर बघा, हे आहे तेलाची कॅन. तर हा बसायला ठेवून देते मी. आणि ही तर फ्रेंड्स, इथे ना माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि प्रिशा पण आत्ताच उठलेली आहे. तर ती तिच्या डॅडीसोबत खेळत आहे आणि मला ना कॉलनीमध्ये एकाच्या घरी इन्व्हिटेशन आलेलं आहे. तिथे पूजा आहे तर तिथे जायचं आहे. तर मी तयारी करते आणि नंतर भेटते. तर फ्रेंड्स, माझी इथे तयारी झालेली आहे आणि आता मी जाते आणि येते. तर भेटूया नंतर. आणि इथे मी तयारी केलेली आहे. सिम्पल अशी मी व्हाईट कलरची साडी घातलेली आहे आणि निघाले मी आता जाण्यासाठी. तर इथे मी पूजा वगैरे करून आली आणि तिथे खूप वेळ लागत होता. तर प्रिशा राहत नव्हती, मग मी घरी आली आणि मग नंतर थोड्या वेळाने गेले. माझं जेवण वगैरे झालं आणि आम्ही जिथे पूजा करायला गेले होते तिथे नाश्ता पण केला आम्ही आणि आत्ता जेवण वगैरे करून घेतलं. तर चला मग मी हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि तसेच कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका की व्हिडिओज कसा होता. तर भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.